कुलपुआ। गोष्ट अगदी खरी आहे म्हणून जशीच्या तशी मांडतोय। माझं गाव मुळशी तालुक्यात लवासा सिटी जवळ। गावची यात्रा असते चैत्र पौर्णिमेला, पण जायला जमलं नाही म्हणून 2 आठवड्यांनी रविवारी जाऊन दर्शन घेऊ असं ठरवलं। मी आणि माझा मित्र अशोक आम्ही दर्शनाला निघालो होतो। आम्ही जाता जाता खरावडे म्हणून प्रसिद्ध गाव आणि त्या गावातील म्हसोबा देवाचं मंदिर तिथे दर्शन घेतलं। तिथून पुढे मी माझ्या गावी पोहोचलो। एव्हाना अंधार झाला होता। परत यायचा रस्ता 2 तासापेक्षा जास्त होता म्हणून आम्ही लगेच निघालो। 9 वाजता आम्ही हॉटेलजवळ जेवलो आणि थोडा विरंगुळा झाला। 10 वाजता आम्ही मोठा घाट सुरू केला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की अमावस्या सुरू झालेली आहे, कारण आकाशात चंद्र कुठेच दिसत नव्हता। मोठा घाट जास्त नाही पण थोडाफार हॉरर मानला जातो। घाट म्हटलं की हे सगळं आलंच। आम्ही दोघं मस्त गाणी म्हणत चाललो होतो। पूर्ण रस्त्यात मिट्ट काळो। गाडीची लाईट ज्या भागावर पडेल तेवढाच भाग नजर यायचा। अर्धा घाट झाला होता। समोर काहीतरी पांढरं पांढरं दिसलं। गाडी थोडी जवळ गेली तेव्हा असं दिसलं की एक माणूस किलोमीटर दाखवतात त्या दगडावर बसलेला। अंगावर पांढरी बनियान, खाली एक परमुडा आणि तो खाली मान करून बसलेला। हे जे काही आहे ते विक्षिप्त आहे हे मला समजलं होतं। आम्ही गाडी थोडी पण स्लो केली नाही। मी अशोकला स्पीड वाढवायला सांगू लागलो। त्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि आम्ही थोडे पुढे आलो। अशोक अजिबात घाबरट स्वभावाचा नव्हता। त्याने लगेच यूटर्न मारला आणि तसाच थांबला, कारण तिथे त्या दगडावर आता कोणीच नव्हतं। आम्हाला काही समजलंच नाही। मी अशोकला रिक्वेस्ट केली, आधी कसंही करून इथून निघू आणि मग निवांतात बोलू। मी आमच्या गावदेवीचं मनोमन नाव घेतलं आणि आम्ही घाट उतरलो। तसं तर आम्हाला काही जाणवलं नाही। एका ठिकाणी चहा प्यायलो आणि जरा निवांत झालो, पण त्यापुढे परत एक गोष्ट झाली। अशोक मूळचा सोलापूरचा, त्याला रोड माहीत नव्हता, पण मी तर गावी लहानपणापासूनच येतो, तरीही पिरंगुट फाट्यावर आलो आणि आम्ही चुकीचा रस्ता निवडला। खूप वेळ मला काहीच माहीत नव्हतं। जवळजवळ तासभर फिरलो आणि मग समजलं की आम्ही हिंजवडीच्या तिकडे पोहोचलोय। मला अजून पण नाही माहीत ते कसं झालं ते, कारण मी तर बरोबर वळण सांगितलं होतं आणि तरीही असं घडलं। अंधारात समजून आलं नसेल असं बोलून अशोकने माझी समजूत काढली। घरी आलो तर मला तसा काही त्रास जाणवला नाही, पण ती गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही। ही गोष्ट किंवा हा किस्सा माझ्या आजीसोबत घडला होता। ही फार पूर्वीची जुनी घटना आहे। माझी आजी ही गावीच राहत होती। त्या काळी गावी घरोघरी टॉयलेट नसायचे, त्यामुळे मग घरातील बायका बायका मिळून पार पहाटेच्या वेळी, साधारण 4 च्या आसपास जेव्हा सगळीकडे अंधार असतो, अशा वेळी गावातून दूर शौचालयाला म्हणून जात असत। असंच एकदा माझी आजी काही बायकांबरोबर शौचालयाला गेली होती। त्यांच्या हातात उजेडासाठी कंदील होतं। त्याच उजेडात त्या नेहमीच्याच पायवाटेने चालल्या होत्या। तिथून जात असताना अचानक माझ्या आजीला नदीपलीकडून एक जळती मशाल जाताना दिसली। माझ्या आजीने तसं सगळ्यांनाच थांबवलं। सगळ्या बायका काय झालं म्हणून तिला विचारू लागल्या। तेव्हा आजी नदीपलीकडे बोट दाखवत जरा घाबरतच म्हणाली, ती बघा नदीपलीकडे मशाल चालते। तसं त्या बायकांनी नदीपलीकडे पाहिलं तर त्यांना तर तिथे काहीच दिसलं नाही। कुठे आहे मशाल, बायकांनी एकत्रित आजीला विचारलं। ती काय, नदीच्या पलीकडे आपल्या समोरच तर आहे, ती हवेत चालते आहे, आपल्याला इथून जायला हवं। आजीला काय झालं, तिला तिथे मशाल फिरताना दिसत होती, पण तिच्या सोबत असणाऱ्या बायकांना तर ती कुठेच दिसत नव्हती। दुसऱ्या पहाटे पुन्हा असाच प्रकार घडला। आजीला पुन्हा एकदा ती जळती मशाल चालताना दिसली, पण यावेळी ती मशाल नदीवरून चालत होती। आजी वेड्यासारखी आरडाओरडा करू लागली। त्या दिवसापासून ती अंथरुणालाच खेळली। नदी किनारी दिसणारी ती जळती मशाल
माझ्या आजीला रात्रीची घराच्या पाठच्या बाजूलाही दिसू लागली। ती नेहमी हेच बोलायची की ते तिला न्यायला आले आहेत। ते तिच्या पाठून नदीवरून थेट तिच्या घरापर्यंत पोहोचले आहेत। या घटनेच्या काही दिवसांतच आजीचा एके रात्री मृत्यू झाला। धडधाकट स्वतःची कामं स्वतः करणारी माझी आजी, तिचं अचानक असं व्हावं हे कोणालाच पटणार नव्हतं। या विषयाला अनुसरून गावातील लोकांनी नंतर अनेक तर्कवितर्क काढले। त्यांच्यानुसार आजीने पाहिलेली ती मशाल ही वेताळाच्या पालखीतील होती। तर काही जण सांगायचे हे सगळं आजीलाच का दिसावं, आजीला हे भास झाले असावेत। यावर माझं मात्र एकच म्हणणं होतं, एकच भास त्याच व्यक्तीला सारखा सारखा होणे हे जरा विचित्र वाटत होतं। मी हल्लीच 3 वर्षापूर्वी गावी गेलो होतो तेव्हाची ही गोष्ट। मी गावी गेलेलो तेव्हा मी माझ्या चुलत भावासोबत सहज गावातल्या गावात फेरफटका मारत होतो। आम्ही फिरत असतानाच माझ्या भावाचे तिथे काही मित्र आले। त्यांनी विचारलं, दोघेच हैसर काय करतास, खै नातेवाईकांकडे चाललास काय? नाही रे, असेच पाय मोकळे करू केलं। अच्छा, मुंबईवाल्यांका डोंगरावरचो धबधबो दाखवलंस की नाही? नाही रे, बरा झाला आठवण केलीस ती। गावी 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडत होता। आता पाऊस जरी पडत नसला तरी त्यामुळे गावी अनेक ठिकाणी धबधब्याच्या रूपात जोरदार पाणी वाहत होतं। इथे तिथे टाइमपास करत फिरण्यापेक्षा तिथे धबधब्याचा आनंद घ्यायचा म्हणून आम्ही सगळेच जवळच्या एका डोंगर सदृश भागात गेलो। तिथला सगळाच भाग हा चिखलाचा आणि खसरडा बनला होता। तिथूनच वाट काढत आम्ही वर डोंगरावर चढत होतो तेव्हा अचानक मला एक माणूस हातात काठी घेऊन उभा असलेला दिसला। माझ्यासोबत इतरांनीही त्याला पाहिलं होतं। तो माणूस फारच रागात आमच्याकडे पाहत होता। मी तर सगळ्यांना इथून लवकर निघण्याचं सांगू लागलो, पण माझा भाऊ आणि त्याचे मित्र तसेच वर चढत राहिले। मीही मग त्यांच्या पाठून वर जाऊ लागलो, पण वरचा मार्ग हा फारच निसरडा आणि धोकादायक होता। तिथून जायचं म्हणजे जीव मुठीत घेऊन चालावं लागणार होतं, म्हणून काही पावलं चालूनच आम्ही पाठी फिरायचं ठरवलं। यावेळी आम्ही खाली उतरते वेळी तो माणूस जिथे उभा होता त्या भागातून येऊ लागलो। आम्ही पाहिलं तर तो माणूस आता कुठे गायब झाला होता। मी तिथे जाऊन नीट पाहू लागलो। तिथेही सगळीकडे चिखल होता, पण त्या चिखलात त्या माणसाच्या पावलांचे ठसे हे कुठेच दिसत नव्हते। जर तो माणूस त्या जागी उभा होता तर त्याच्या पावलांचे ठसे तिथे निश्चितच हवे होते। मी ते सर्वांच्याच लक्षात आणून दिलं। तसे सगळेच थोडे विचारात पडले, कारण आमचे सर्वांचेच तिथून उतरत येण्याचे ठसे सगळीकडे दिसत होते। मात्र यावर तिथे जास्त कोणी काही बोलायलाच तयार नव्हतं। सगळे मानाखाली घालून तिथून पटापट खाली येऊ लागलं। आम्ही तिथून आमच्या गावच्या वेशीजवळ आल्यावर त्या मुलामुलांमध्ये चर्चा सुरू झाली। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो कोणी माणूस नव्हता, ती नक्कीच एखादी आत्मा किंवा त्या जागेवरची शक्ती, जागेचा राखणदार होता, जो तिथे आम्हाला मुद्दामून घाबरवायला आला होता, जेणेकरून आम्ही त्या निसरड्या डोंगरावर चढण्यापासून स्वतःला थांबवू आणि परत मागच्या मागे फिरू। तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता। बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा, तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।